नमस्कार मी अमोल जोशी जिंदगी मिलेगी दोबारा या खास कार्यक्रमात आपलं स्वागत आज आपल्या भेटीला आलेले आहेत सतीश नवले सतीश नवले हे जन्मापासून अंध आहेत असं म्हणतात की ज्यावेळी निसर्ग एक शक्ती हिरावून घेतो त्यावेळी इतर कुठल्या तरी शक्तीचं वरदान दुपटीने तुमच्या पदरात टाकत असतो पण या शक्तीचा सदुपयोग सगळ्यांनाच करता येतो असं नाही सतीश नवलेंनी मात्र तो केला आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आज आपलं कर्तृत्व ते गाजवत आहेत आणि पूर्ण महाराष्ट्रासमोर वेगवेगळ्या कार्यातून ते समोर येत आहेत त्यांच्या या सगळ्या कारकिर्दीचा आणि कार्याचा आढावा घेणार आहोत आणि या सगळ्याविषयी आज आपण त्यांना बोलत करणार आहोत सतीशजी स्वागत जिंदगी मिलेगी दोबाराच्या स्टुडिओमध्ये नमस्कार आणि सर्व श्रोत्यांनाही माझा मनापासून नमस्कार या गप्पा आपण सुरू करूया मात्र त्यापूर्वी एक नजर टाकूया सतीश नवले यांच्या आतापर्यंतच्या प्रेरणादायी प्रवासावर पुण्याच्या मुंढव्यातल्या केशवनगरमध्ये सतीश नवले यांचा जन्म झाला जन्मतच अंधत्व आल्यानं लहानपणापासूनच एक वेगळं आयुष्य जगण्याची जणू सतीशनं सवयच लावून घेतली मात्र त्यातही आपलं वेगळेपण जपण्याचा पदोपदी प्रयत्न सतीश करत आला जिद्दी सतीश, सतीश शालेय जीवनातच वक्तृत्व कथाकथन कविता वाचन वादविवाद गायन अशा अनेक स्पर्धांमध्ये भाग घेत अभ्यासाबरोबरच महाविद्यालयीन काळात गुणवंत विद्यार्थी भारतभूषण आणि विद्याप्रत अशी पारितोषिकही पटकावली प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर सतीशनं पुण्यातल्या आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून इतिहास या विषयातून पदवी मिळवली इतकंच नाही तर पुणे विद्यापीठातील पहिला दृष्टीहीन एम एड पदवीधारक असा मानही त्यानं पटकावला सतीश एक चांगला निवेदक लेखक कवी आणि कलाकार म्हणून ओळखला जातो आपल्या जगण्यातला आनंद सतीश वेळोवेळी अनेक कार्यक्रमातून अनेक उपक्रमातून घेत होता मात्र आपल्यासारख्याच इतरांनाही आयुष्य जगण्यात आनंद वाटला पाहिजे या एकमेव भावनेतून सतीश यांनी प्रेरणा असोसिएशन फॉर द ब्लाइंड या संस्थेची सुरुवात केली या संस्थेच्या माध्यमातून सतीश प्रत्येक दिवाळीत दृष्टीहिनांना घेऊन सीमेवरच्या सैनिकांसोबत साजरी करतो तसंच दृष्टीहीनांसोबत जंगल सफारीचा अनुभव सतीशने घेतला या संस्थेच्या माध्यमातून दोन हजार आठ नऊ मध्ये महत्वाकांक्षी असा ब्रेलवाणी रेडिओ प्रकल्प सुरू केला इतकंच नाही तर दृष्टीहीन असूनही सतीश अतिशय उत्कृष्टरित्या रेडिओवर निवेदकाचं काम करतो दो। दोन हजार सतरा साली अंधांची संत या उपक्रमांबद्दल त्याच्या कामाबद्दल बोलू तेवढा कमीच आहे कारण सतीश हा कधी स्वस्त बसतच नाही सतत काम करण्यात काहीतरी करण्यातच खरा आनंद आहे असं सांगत तो नवनव्या नौ उपक्रमाबाबत घरभरून बोलतो सतीशच्या याच जिद्दीला त्याच्या कार्याला आणि प्रचंड उत्साहाला आमचा लाख लाख सलाम तर सतीशजी तुम्ही जन्मजात तुम्हाला अंधत्व आलेलं होतं आणि त्यानंतर आत्तापर्यंत तुम्ही जो प्रवास केलेला आहात या सगळ्या प्रवासाकडे आपण पुढच्या भागात वळणार आहोतच मात्र सुरुवातीला आम्हाला तुमच्या बालपणाविषयी सांगा कसं होतं तुमचं बालपण माझं बालपण इतर सामान्य मुलांसारखंच होतं मी पण लहान असताना खूप नटखट होतो खूप हट्टी होतो मला आजही आठवतं की मी मला वयाच्या तिसऱ्या चौथ्या वर्षापासून मला रेडिओचं खूप वेळ होतं आम्ही राहायला होतो रोडच्या अगदी कडेला आमचं असं छोटं पत्र्याचं असं घर होतं आणि आमच्या घरासमोरून अनेक लोक जायचे त्यात एक सायकलवाले होते ते रेडिओ लावून जायचे मग ते आले की अरे हा सकाळचे आठ वाजले नऊ वाजले मला आठवतं की माझी आई जेव्हा मा शेतीत शेतच जायची शेतमजुरी करायला मी पण लहान असताना तिच्या पाठीमागे जायचो आणि मी पाहायचो की आईनं आई जेव्हा भेंडी तोडायची किंवा जेव्हा खुरपणी करायची तेव्हा ती तिच्या हाताला अशी फडके बांधायची त्याला आम्ही सगळे चिरबुट असं म्हणायचो आणि आई हाताला बांधायची मी कधी कधी ते काढून बघायचो तर आईचं बोटाला रक्त वगैरे हो आलेलं असायचं आणि मला खूप असं दुःख व्हायचं की आपल्यासाठी हे किती म्हणजे वेदना सहन करतायत पण मी अंध आहे आणि आता कसं काय याला सांभाळायचं असं दृष्टिकोन त्यांचा कधीच नव्हता जे तीन भावंडांना त्यांनी प्रेम दिलं तेच मलाही दिलं आणि मला काही कमी पण दिलं नाही तुमचं शिक्षण सुद्धा सर्वसामान्य मुलांसारखंच झालं की काही वेगळ्या प्रकारे वेगळ्या शाळांमध्ये तुम्ही शिकलात एक अतिशय चांगल्या आणि नामांकित शाळेमध्ये माझ्या शिक्षणाचा प्रवेश त्या दिवशी होणार होता माझ्या डोळ्यामध्ये पूर्ण आसू होते मी रडत होतो की नाही म्हणजे मला पण जायची इच्छा नव्हती पण एका बाजूला माझा आईचा हात माझ्या हातामध्ये होता तिचे पण डोळ्यातले आश्रू तिचे हुलके माझ्या कानावरती होते पण दुसऱ्या बाजूला जे सूर माझ्या कानावर आले ना त्यानं आभाळाचे पांघरुण घालून जगाला आभाळाचे पांघरुण घालूनी जगाला आई परी माया देई देव माणसाला देव माणसाला आणि तो हात कधी हातातून गेला आणि मी संगीताच्या वर्गामध्ये कधी बसलो आणि त्या मुलांच्या मध्ये माझी सुद्धा सूर कधी मिसळून गेले मला कळलं नाही शाळेतली प्रार्थना होती ही एक शाळेतला अभंग किंवा प्रार्थनासारखे गीत म्हणून ते शिकवत होते आणि त्या गीतापासून खऱ्या अर्थानं माझ्या एका वाटचालीला सुरुवात झाली त्यानंतर तुम्ही तुमचं शिक्षण पूर्ण केलं उच्च शिक्षण पण पूर्ण केलं शिक्षण क्षेत्राकडे तुम्ही त्यानंतर वळलात हो याविषयी नक्की चौथी पर्यंत जर माझं शिक्षण त्याच शाळेमध्ये म्हणजे अंध मुलांच्या शाळेमध्ये माझ्या मित्रांच्या बरोबरच झालं त्यावेळेस काय व्हायचं माहितीये की जसा जसा अभ्यासक्रम आम्ही जाईल तसा बदलत जायचा आणि अभ्यासक्रम बदलला की ब्रेलची पुस्तकं त्या वर्षी उपलब्ध होत नसायची कारण त्यावेळेस ब्रेलमध्ये ते पुस्तक आणणं हो हो ते एक वर्ष जायचं आणि त्यावेळेस आम्हाला एक सवय लागली की कोणीही एकदाच वाचल्यानंतर आपण लक्षात ठेवायचं पुन्हा आपल्याला ते ऐकायला अथवा वाचायला मिळणार नाहीये आणि ती सवय एक मनाला लागून गेली मध्ये मला म्हणजे जो जर डिस्टिंक्शन मिळालं तिथून माझा प्रवास सुरू झाला उच्च महाविद्यालयीन शिक्षणाकडे आबासाहेब गरवारे महाविद्यालयामध्ये मी माझं बी ए पूर्ण केलं मला इतिहास हा विषय घेऊन मी बी एला ही विशेष श्रेणीसह उत्तीर्ण झालो मग मी बी एड केलं टिळक कॉलेज ऑफ एज्युकेशन मध्ये आणि ते बी एड पूर्ण केल्यानंतर मी एम एड केलं पुणे विद्यापीठामध्ये आणि एम ए सुद्धा पुणे विद्यापीठात केलं ह्या सर्वच पीजी आणि ह्या सर्व डिग्रीमध्ये मला पुन्हा एकदा मी थ्रू उत्तीर्ण आणि माझं शैक्षणिक कारकीर्द तिथे संपली असं अजिबात नाही मी आता थांबलो मला डॉक्टरेट करायचं आहे पण मी ह्यासाठी थांबलो कारण मला ज्या विषयामध्ये डॉक्टरेट करायचं आहे त्याचं मॉडेल आता मी डेव्हलप केलेलं आहे आणि ते मॉडेल घेऊनच मला हे करायचं कारण त्यातून मला चांगलं समाजाला कायमस्वरूपी एक आउटपुट द्यायचं आहे बिलकुल तुमचं शिक्षण झाल्यानंतर उच्च शिक्षण झाल्यानंतर रेडिओ हा तुमच्या आयुष्याचा एक फार भाग झाला हो तर नंतर पुन्हा हा रेडिओ कसा आला तुम्ही रेडिओ केंद्र सुरू केलं अंधांसाठी तर ह्या प्रयोगाविषयी आम्हाला सांग नक्की सर मी इतर अकरावीला असताना आकाशवाणीमध्ये आपल्याला माहिती की योवाणी ह्या सदरामध्ये आपल्याला वेगवेगळे कार्यक्रम करायला मिळतात आकाशवाणी पुण्याचे जे निवेदक आहेत प्रसाद कुलकर्णी सर ते माझे अतिशय जवळचे मित्र झाले होते लहानपणापासून मी ऐकत असल्यामुळे आणि प्रसाद कुलकर्णी सरांच्या बरोबर आम्ही मी नेहमी बोलायचो मी त्यांना म्हणून की सर मला पण रेडिओमध्ये एकदा एकदा बोलायचंय मला काहीतरी माझं म्हणून ते म्हणाले ठीक आहे तू कशावरती बोलणार मी म्हटलं पंधरा ऑक्टोबर हा जागतिक अंध दिवस आहे मग त्या निमित्तानं म्हटलं मी एक छोट करतो आणि त्याच्यावरती आपण बोलूयात अंधमित्रांच्या वेगवेगळ्या समस्यांवरती ते म्हणाले ठीक आहे तो एक स्क्रिप्ट लिहून दे मला साधारण वीस मिनिटाचं आपलं असतं मला अठरा मिनिटांमध्ये बसेल असं एक स्क्रिप्ट लिहून घेऊन ये मी म्हणालो ठीक आहे मी ते स्क्रिप्ट त्यांना लिहून दिलं होतं आणि ते म्हणाले की चल आता आपण रेकॉर्डिंगला जाऊयात पण ते मला म्हणाले बघ हा याच्यामध्ये आता तू ह्या स्क्रिप्टमध्ये लिहिलं तसंच तुला बोलता आलं पाहिजे म्हटलं सर मी नक्की प्रयत्न करेल mm -hmm. रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये पहिल्यांदा गेलो आयुष्यातली ते पहिलीच वेळ होती mm -hmm. आकाशवाणीचं वातावरण ए रूम ए स्टुडिओ oh. एकदम म्हणजे सगळं असं वेगवेगळं आम्ही तिथे बसलो आणि माझं रेकॉर्डिंग सुरू झालं mm -hmm. सर मला आज आठवतंय की अठरा मिनिटं पन्नास सेकंद मी एकदाही न थांबता न चुकता आणि न अडखळता इतकं सुरेख बोललो मी जेव्हा धन्यवाद म्हटलं तेव्हा एक छाप माझ्या पाठीवर पडली मागे बघतो हो मा तर प्रसाद सर माझ्या खा हात टाकून बसले होते ते मला म्हणाले मी आतापर्यंत एवढ्या मुलाखती घेतल्या एवढ्या लोकां मुलांच्याकडनं मी रे भाषणा रेकॉर्डिंग करून घेतली पण माझ्या आयुष्यातलं पहिलं हे भाषण आहे की ज्याच्यामध्ये मला एडिट नावाचा भागच नाही आहे आणि त्यानंतर मी एम एड करत असताना पुणे विद्यापीठाचा विद्यावाणी रेडिओ मला oh. माझा त्याच्याशी माझा परिचय झाला आणि तिथून मी माझ्या कामाला सुरुवात केली सव्वीस जानेवारी दोन हजार तेराला मी पहिला पहिला वयला माझ्या आयुष्यातला लाईव्ह कार्यक्रम केला होता वृत्तांत उत्तरेचा मी बॉर्डरवरती बा, बा, जे काही ऍक्टिव्ह म्हणजे भारतीय जवानांच्यावर दिवाळी करतो त्या अनुभवांवरती मी माझा पहिला कार्यक्रम केला आणि बघता बघता मी तिथे रेडिओवरती एक अँकर म्हणून न राहता रेडिओ इन्चार्ज झालो आणि इतकंच नाही तर रेडिओ वरती काम करताना एका हातामध्ये म्हणजे माझ्या ह्या डाव्या हातामध्ये कीबोर्ड माझ्या उजव्या हातामध्ये मिक्सर आणि समोर माईक आणि ह्या बाजूला टेलिफोनचं इन्स्ट्रुमेंट अशा सर्व गोष्टी मी म्हणजे स्वतः यूज करायला लागलो मी कोणाच्याही मदत घेत नव्हतो आम्ही त्याला खूप वेगळं टेक्निक डेव्हलप केलं होतं तुमच्या या सगळ्या बोलण्यात उत्साह आणि आकाशवाणीवर बोलण्याचा अनुभव सुद्धा तुमच्या या सगळ्या विवेचनातून आणि तुमच्या स्टाईलमधून दिसतो आहे एका ब्रेकची वेळ आहे मात्र ब्रेकवर जाण्यापूर्वी एक छोटासा प्रश्न तुम्हाला हा की लहानपणी मोलमजरीच करत होते मी माझ्या वडिलांच्याकडे खूप आग्रह धरला की मला एक रेडिओ पाहिजे मी चौथीला असताना माझ्या वडिलांनी एक रेडिओ आणला आणि तो रेडिओ आणल्यानंतर मी त्याचं चॅनलचं बटन फिरवायचो इकडं तिकडं इकडं तिकडं आणि एकदा काय झालं की मी थोडं उजवीकडे फिरवत असताना त्याचं स्विच अडकलं आणि तो रेडिओ बंद पडला माझ्या वडिलांनी मला एक चापट मारली की आण म्हटला आणि लगेच बिघडवला पण माझी आई आई म्हंटली असू द्या तो पोरगा आहे याच्यातून काहीतरी तो नवीन करेल आणि रेडिओ बिघडल्यानंतर तो परत कसा दुरुस्त करायचा मी खोलून तो दुरुस्त पण केला परत क्या आहे तो रेडिओ त्यावेळी तुम्ही दुरुस्त केलात आणि त्यानंतर बिघडू करिअर सुद्धा तुम्ही दुरुस्त केलं प्रयत्न तुमची एक शाळेमध्ये रेडिओची गोष्ट नावाची एक आ, कथा होती आम्हाला अच्छा तर ही दुसरी रेडिओची गोष्ट तुमच्या निमित्ताने आम्हाला समजली <laughs> तर या गप्पा सुरू एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर भेटूया पाहत मिलेगी दोबारा सतीश सतीशजी तुम्ही रेडिओचा प्रयोग सुरू केलात पण केवळ रेडिओ पुरतच तुमचं करिअर नाहीये किंवा तुमचं काम नाहीये तर अंधांसाठी इतरही अनेक गोष्टी तुम्ही केल्यात तर ह्या सगळ्या उपक्रमांविषयी आम्हाला थोडक्यात सांगा की काय काय उपक्रम तुम्ही केले दोन हजार तीन ला एकदम माझ्या डोक्यात असं आलं की अरे आपण काही नाही करू शकत ना आपण एक गोष्ट करूयात का की आपण प्रत्येक दिवाळी भारतीय जवानांच्या बरोबर करूयात का आणि माझ्या मनात हा विचार आला आणि दोन हजार तीन ला मी पहिल्यांदा वाघा सरहद्दीवरती भारतीय जवानांना दिवाळी फराळ ग्रीटिंग्स आणि हे सगळं घेऊन जायचा निर्णय घेतला त्यावेळेस पुण्याच्या सैनिक मित्र परिवार आणि अनेक मित्रांनी त्या काळात म्हणजे मला खूप मदत केली आणि मी सीमेवरती पोहोचलो तीन चार पाच सहा सात आठ ह्या काळामध्ये मी एकटाच जायचो प्रत्येक बॉर्डरवरती जम्मू काश्मीर असेल किंवा इकडे मग मला असं वाटलं की अरे आपण एकटाच का करतोय हा अनुभव आपण आपल्या इतर सहकाऱ्यांना का देऊ नये आणि दोन हजार नऊ पासून ते आजपर्यंत मी माझ्या अंधणी डोळ सहकाऱ्यांना घेऊन प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या सरहद्दीवरती जातो त्याचबरोबर आम्ही आता जसं आपण म्हणालो की ई दिंडीचा एक पहिला प्रयोग केला संत सुरदास ई दिंडी देहू ते पुणे असा संत सुरदास ई दिंडी माझ्या अंध okay. डोळस सहकार्यांना एकत्र घेऊन हा प्रयोग आम्ही केला आणि खूप सुंदर खूप चांगला अनुभव टाळ मृदुंगाच्या साथीमध्ये भजन कीर्तन त्यावेळेस आमच्याकडे एक संत संतसूरदास महाराज आजही आहेत ते त्यांचं नाव पण सुरदास आहे आणि ते उत्तम कीर्तनकार प्रवचनकार आहेत त्यांचं कीर्तन प्रवचनानं अगदी सारा असंवंत त्यावेळेस अगदी निरा देऊन गेला होता खूप चांगला अनुभव आला अजून एक गोष्ट माझ्या मनाला लागली होती दोन हजार दहा ला जेव्हा आसामला गेलो होतो इंडो चायनाला तेव्हा आम्ही काजीरंगा अभयारण्यात जाणार होतो पण तिथे आम्हाला सांगितलं की अरे तुम्ही तर आहात तुम्हाला म्हणजे अभयारण्यास तुम्ही काय बघू हो शकता आज जाऊन फक्त आवाज हेच तुम्ही दुसरं काय आहे तुमच्यासाठी तेव्हा मला थोडंसं असं वाटलं की ठीक आहे यांचं म्हणणंही बरोबर आहे की आपण काय बघू शकतो पण ती खंत माझ्या मनात होती माझी ते मी म्हटलं की एक तरी दिवस आपण असं काहीतरी करू की ज्या निमित्तानं आपल्याला जंगल सफारी करता येईल जंगलाचा अनुभव घेता येईल दोन हजार सतराला मला आठवतं की पुण्या कोल्हापूरचे वन्यजीव विभागाचे जे प्रमुख आहेत डॉक्टर व्ही क्लेमेंट बेन सर त्यांना मी भेटायला गेलो त्यांना मी सांगितलं की सर असं असं आहे ते म्हणे तुझी इच्छा काय मी म्हणालो की माझी इच्छा अशी आहे की मला जंगल सफारी करायची आहे त्यांनी अतिशय सकारात्मक घेतलं सगळं ठीक आहे आपण करायला जाऊ आम्ही पहिली जंगल सफारी केली त्यावेळेस मी म्हणालो की ठीक आहे ही सफारी झाली परंतु फक्त तुम्ही सांगितलं आणि आम्ही ऐकलं मग मी असं म्हटलं की ब्रेल आणि ऑडिओच्या माध्यमातून आपण काय करू शकतो का मला खूप आनंद वाटतो सर की दोन महिन्यात सेन्सरी वाईल्ड लाईफ एक्सपिरियन्स नावाचा प्रकल्प तयार केला ऑडिओ mm -hmm. आणि ब्रेलमध्ये त्या सगळ्या mm गोष्टी -hmm. बनवल्या चोवीस एप्रिल दोन हजार सतरा हा आमचा प्रेरणा दिन असतो कारण सचिन तेंडुलकर ही आताच आमची प्रेरणा आहे आणि त्याच्याच वाढदिवसाच्या दिवशी त्या प्रकल्पाचं उद्घाटन झालं प्रवास जसं तुम्ही म्हणालात की पंढरपूरचा प्रवास किंवा वारी आपण सगळे एक प्रकारे वारीच करतो हो। आहोत तर तुमच्या आत्तापर्यंतच्या वारीत जे जे कोणी वारकरी सहभागी झाले त्यांच्या काही प्रतिक्रिया आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत तुमच्यासाठी आम्ही त्या रेकॉर्ड करून आणलेल्या आहेत तर तुमच्या डाव्या बाजूला एक स्क्रीन आहे त्याच्यावर त्या प्रतिक्रिया दिसतील आणि तुम्हाला ऐकायला सुद्धा येतील तर आपण ऐकूया ते सगळे काय म्हणताय तुमच्याविषयी सतीश नवले आणि माझी ओळख होऊन आता जवळजवळ आठ दहा वर्ष झाली आणि या मुलाचा उत्साह हो, हा माझ्या अक्षरशः अंगावरती येतो आम्ही बऱ्याच वेळेला पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेज रोडवरच्या वाडेश्वर हॉटेलामध्ये भेटतो जर पाच वाजता भेटायचं असलं तर सतीश कधीच पाच वाजून पाच मिनिटांनी येत नाही तो नेहमी पाचला पाच कमी असतानाच तिथं आजर असतो आणि आठा फुटाच्या अंतरावरती मी त्याच्या गेलो की तो टाळे वाजवतो आणि म्हणतो अरे दादा तू आलास त्याच्यानंतर आमच्या गप्पा चालू होतात या गप्पा कधीच रटाळ नसतात कारण सतीशच्या डोक्यामध्ये नेहमी कुठला ना कुठला तरी प्रोजेक्ट असो या मित्राचा मैत्रीचं मला खूप मोल आहे सतीश असाच आपण दोघं मिळून मस्तपैकी नवीन नवीन उपक्रम करत राहू तुझ्याबरोबर काम करायला तुझ्याबरोबर गप्पा मारायला खूप मजा येते खूप धाडसी आहे आणि नंतर सांगायचं म्हणजे तर सगळ्या गोष्टीमध्ये मला सुरुवातीला मोबिलिटी म्हणा वडील एक्सपायर झाल्यानंतर लग्न झालं त्यानंतर मला मोबिलिटी बाकीचं कॉम्प्युटर थोडंसं बाहेर नॉलेज एवढं काही नव्हतं वडील सगळं बघत होते पण सतीच्या सवासच राहिल्यामुळं मला बऱ्याचशाच गोष्टी माहिती झाल्या की स्वतः स्वतः मोबिलिटी कसं करणं स्वतः स्वावलंबन सो कसं होणं बाकीच्या ज्या सामाजिक गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी सतीशमुळं मला कळाल त्यामुळं खूपच सतीश ॲक्टिव्ह हुशार खूपच टॅलेंटेड आहे खूप छान सोबत त्यांचे अजून बरेच काही स्वप्न आहेत अंध लोकांसाठी वेगवेगळे वेग वे उपक्रम करण्याचा तर त्यांचे स्वप्न यशस्वी हो अशी माझी इच्छा आहे आणि मी आपणा सर्वांतर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा देते तर जी असे वेगवेगळ्या क्षेत्रातले तुमच्या कामाच्या निमित्ताने भेटलेले असे अनेक तुमचे मित्र या सगळ्या प्रवासामध्ये तयार झाले आणि त्यानंत त्यामुळेच तुमचा हा प्रवास सुरू आहे असं एकंदरीत आम्हाला दिसतं आहे काय सांगाल या सगळ्याविषयी मला खूप आनंद वाटला सर खूप चांगली माणसं माझ्या सहवासात आली मी रुरल म्हणजे ग्रामीण भागामध्ये राहिलेलो आहे मी मला जास्त काम ग्रामीण भागात करायला आवडतं आणि त्या मी आयुष्यभर मी पूर्ण वेळ मी ग्रामीण भागातच काम करणार आहे आणि म्हणून मी माझं सगळं काही स्वाहा केलेलं आहे मी पूर्ण वेळ प्रेरणा असोसिएशनचं एक सामाजिक दायित्व म्हणून मी हे सगळं काम करतो माझी पत्नी आमच्या सासूबाई मेवणे माझे मेवणे आणि आमच्या सगळे नातेवाईक यांचं मला खूप खूप मुलाचं सहकार्य आहे म्हणूनच मी हे सगळं करू शकलो करतोय कर, कर बिलकुल या गप्पा आपण सुरू ठेवूया एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर आपण भेटूया पाहत राहा जिंदगी मिले की दोबारा सतीजी सचिन तेंडुलकर सुद्धा तुम्ही पुस्तक लिहिलं ब्रेल लिपीमध्ये याविषयी आम्हाला सांगा सचिन ही आमची प्रेरणा आणि एकदा दोन हजार अकरा मध्ये हो सचिन आम्हाला सगळ्यांना भेटला होता अर्थात त्यावेळेस आम्ही सगळे अंधमित्र होतो आणि त्या एक ओकेजन होतं की त्या निमित्तानं सचिन बरोबर आमची एक चर्च म्हणजे छान छोटी भेट झाली परंतु ही भेट आम्ही अंध आहे म्हणून झाली हे नक्की होतं आणि ते माझ्या मनाला थोडंसं लागलं ला। आपण काहीतरी वेगळं करायला पाहिजे आणि ते वेगळं म्हणजे सचिनलाच आपण काहीतरी छान गिफ्ट करायचं म्हणून आम्ही त्यानंतर कामाला सुरुवात केली विचार करायला सुरुवात केली त्यावेळेस माझ्या वाचनामध्ये पुस्तक आलं ध्रुवतारा संजय दुधाने लिखित ते पुस्तक होतं मी ठरवलं की हे पुस्तक आपण ऑडिओमध्ये बनवूयात का आणि अखेर पंधरा ऑक्टोबर दोन हजार बाराला हे पुस्तक तयार झालं आणि हे पुस्तक याचं प्रकाशन झालं तेव्हा सचिन साऊथ आफ्रिकेमध्ये होतं त्याने आम्हाला तिथून शुभेच्छा दिल्या परंतु नऊ मे दोन हजार तेराला प्रत्यक्षात सचिन त्या पुस्तक घ्यायला आणि आम्हाला भेटायला आला आणि त्याने सांगितलं की आज मला हे आनंद वाटतो की तुम्ही मला भेटताय ते काहीतरी खास गिफ्ट घेऊन हा सगळा प्रवास करताना ज्या ज्या ठिकाणाहून आपल्याला प्रेरणा मिळते त्याविषयी आम्हाला ऐकायला आवडेल की काय काय होतं तुम्ही वाचन करत असाल त्याच्यातून काही गोष्टी आल्या असतील किंवा तुम्ही काही व्यक्तींना भेटत असाल तिथून काही सकारात्मक विचार आले असतील तर असे काय काय सोर्सेस ज्याला म्हणतो आपण स्रोत या सगळ्या सकारात्मक त्याचे असे कुठले कुठले तुम्हाला दिसतात मागच्या आत्तापर्यंतच्या तुमच्या आयुष्यातल्या मला सांगायला नक्की आवडेल की माझ्या कुटुंबापासून मी सांगेल एक म्हणजे माझे जे भाऊ आणि वहिणी आहेत माझ्या सगळ्या मोठ्या त्यांनी मला खूप मनापासून स्वीकारलं माझी आई ही ब्रेन ट्युमरनं म्हणजे अनेक वर्षापासून ती हांतुरणावरतीच आहे ह्या काळामध्ये त्यांनी तिचं तर केलंच परंतु आमचंही केलं आणि प्रत्येक वेळी करताना त्या मला रोज काही काही नवीन नवीन गोष्टी सांगायच्या की यातून आपण असं वागलं पाहिजे आपण इथं हे केलं पाहिजे माझं ड्रेफरी किंवा ह्या सगळ्या गोष्टी त्या बघायच्या त्याच्यानंतर शाळेमध्ये जर आपण बघितलं किंवा शाळा महाविद्यालयांमध्ये तर माझे जे शिक्षक होते जे प्राध्यापक होते त्यांनी मला सांगितलं की आपल्याला आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर आपलं वाचन आपला अनुभव आपला व्यासंग हा सगळ्यात मोठा असायला पाहिजे तुम्ही एक मोठी वाटचाल सुरू केलेली आहे आणि हे केवळ स्वतःचं करिअर घडवण्यापुरतीच ही वाटचाल नाही आहे तर तुम्ही एक सामाजिक कार्य उभं केलं आहे आणि ह्याच्यामुळे अनेक अंधमित्रांना ह्याच्यातून मदत होणार आहे त्यांचे आयुष्य समृद्ध व्हायला ह्याच्यातून निश्चितपणे उपयोग होणार आहेच मात्र त्याचबरोबर सर्व समाजासाठी तुम्ही करत असलेलं काम हे निश्चितपणे प्रेरणादायी आहे त्यामुळे हे काम असंच अखंड सुरू राहो अविरत सुरू राहो तुम्हाला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो या तुम्हाला शुभेच्छा आम्ही देतो आणि थँक्यू व्हेरी मच तुम्ही आमच्या कार्यक्रमात आलात आणि तुमचा सगळा प्रवास आमच्याशी शेअर केलात त्याबद्दल मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो की ही चांगली संधी एक नवं व्यासपीठ आपण माझ्यासाठी उपलब्ध केलं कविता सादर कशी करायची हे सुद्धा तुमच्या एका सरांनी शिकवलं तर अशाच एका सादरीकरणाने तुमच्या आवडत्या कुठल्याही कवितेच्या सादरीकरणाने आपण या कार्यक्रमाची सांगता करूया ओळखलत का सर मला पावसात आला कोणी ओळखलत का सर मला पावसात आला कोणी कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी क्षणवर बसला क्षणवर बसला नंतर हसला बोलावरती पाहून गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून माहेर वाशिन पोरी सारखी माहेर पोरी सारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चूल विजली भिंत खचली चूल विजली होते नव्हते नेले प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले mm. कारभारणीला घेऊन संगे कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिखळगाळ काढतो आहे किशाकडे हात जाताच किशाकडे हात जातात हसत हसत उठला पैसे नकोच सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा नुसते लढ म्हणा